नहीं नहीं भाजप आता ते काही जरी म्हणलं आता बीआरएस चंद्रशेखर आपले ते याली तेलंगणचे मुख्यमंत्री त्यांनी ही रसाबा घेतली की लगेच हे भाजपचं पिल्लू आहे। आता भिडे गुरुजी आता त्यांचं स्वतःचं मत आहे, स्वतःचे विचार आहे। मला एक सांगा याच्यात काय आलं भाजपच्या पिल्लूचा विषय? पण काही झालं की हे भाजपचं पिल्लू, हे शिंदे साहेबांचं पिल्लू। पण असं तुम्हाला सांगतो असं होत नाही। भिडे गुरुजीला वैयक्तिक त्यांनी त्यांचं मत मांडले, त्यांना त्यांचं काय बोलायचं ती बोललेली। पण याचं भाजप आता भाजपला काय मिळते, काय बोलणार आहे काय असं होत नाही। नाही पिल्लू कुणाचं आहे काय याच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु एक लक्षात घ्या, माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे की भिडे गुरुजींनी असे वादग्रस्त वक्तव्य करू नये। दरवेळेला जायचं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचं, माझ्या क्षेत्रातले आंबे खा म्हणजे पोरं होतात, हे कोणतं लॉजिक आहे? हे अशा पद्धतीने बोलणं, हे तुमचा जर कोणी सन्मान करत असेल, तुम्हाला कोणी मानत असेल, याचा अर्थ तुम्ही काही तोंडातून जे येईल ते बघणं योग्य नाही। आणि म्हणून मी सुद्धा त्यांचा निषेध करतो, मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा सांगणार आहे, हे असे वारंवार वक्तव्य करणाऱ्या लोकांचा एकदा तरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून हे समाजामध्ये जे तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतायत। त्यांच्याबद्दलच अनेक मतप्राव वेगवेगळे आहेत, त्यांचं मूळ नाव काय, आता संभाजी भिडे कसे झाले काय वगैरे, हे या वादात मला पडायचं नाही। परंतु त्यांचे स्टेटमेंट हे आपल्या सर्व समाजामधील लोकांना हानिकारक आहेत, याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी माझी विनंती राहील। सरकार त्यांच्यावर कोणती भूमिका घेताना दिसत नाही, कारण या एका पहिल्यांदा त्यांच्या आधी सुद्धा वादग्रस्त निदान केले, गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील या मताची संमत नाही, सगळ्यांनी आपली भूमिका जाहीर केली, पण कारवाई काय होत नाही? निश्चित कारवाई केली जाईल, आता असं चालणार नाही। उद्या जर उठून माझ्यासारख्या माणसाने जर एखादं स्टेटमेंट केले, मी सत्तेमध्ये असलं म्हणून काय माझ्यावर कारवाई होणार नाही अशातला भाग नाही आहे। आणि शिंदे साहेब हे कधी भेदभाव करत नाहीत, मग तो कोणी का असाना, म्हणून मला वाटतं भिडेंवर कारवाई केली जाईल। नाही, भिडे गुरुजी हे स्वतंत्र आहे, ते कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही। त्यांची जी शिवप्रेरणा वगैरे असं काहीतरी आहे, ते मुलांना गडावर घेऊन जातात, मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती देतात, त्यांना छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचं सिंहासन करण्यासाठी ते काही प्रयत्न करतायत वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ते स्वतंत्रपणे करत असतात। त्याच्यामुळे त्यांचा आणि भाजपशी संबंध जोडणं हे योग्य नाही। पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी ज्या ज्या मोठ्या योजना राबवल्या त्या महात्मा गांधींच्या नावाने, आपली जी स्वच्छता अभियान आहे हे महात्मा गांधींच्या नावाची, जगातली सगळ्यात मोठी स्वच्छतेची मोहीम आहे, ज्याला महात्मा गांधींच्या नावाने ती राबवली जाते, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं म्हणणं फार चुकीचं होईल। पण भिडेंना अटकव सुद्धा केलं जात नाही सरकारतर्फे, नाही त्याचं मला आता ह्या गोष्टीची जास्त माहिती नाही, कारण मी अधिवेशनामध्ये होतो, तर गृहखातं या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतं आणि ते गृहखातं या संदर्भातले आवश्यक ते निर्णय घेतं, त्यावेळेला ते वक्तव्य तपासून बघतात। केवळ लहानशा एका गोष्टीमध्ये काहीतरी लिहिलेलं असेल तर मग त्याचा अर्थ नेमका कुठला काढला जातो, कारण मला ते मुळात वाक्यच माहिती नाही, कारण मी असं आम्ही सकाळी 7:30-8 निघतो असेंब्लीमध्ये आणि आम्ही रात्री 10-10:30 असेंब्ली चालत होती, एवढं कामकाज असेंब्लीचं, 9:30 सुरू होत होती, त्याच्यामुळे आम्हाला सगळं ब्रीफिंग सकाळपासून घ्यायला लागतं, त्याच्यानंतर असेंब्लीमध्ये जायला लागतं, त्याच्यानंतर दिवसभर आम्ही असेंब्लीमध्ये असतो। काही जे असे सेन्झिटिव्ह प्रश्न असतात ते आणि गृहखात्याशी संबंधित असले तर स्वतः गृहखात्याचे स्थानिक जे अधिकारी असतात ते सगळं तपासून बघत असतात, मग आपल्या राज्याच्या स्तरावर ते कळवतात आणि मग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जातो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।